गोळीबार घटनेत आमदार व स्वीय सहायकांवरील आरोपांची सखोल चौकशी होणार. पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर कोल्हे गटाचे उपोषण सुटले. कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे. तसेच 19 सप्टेंबर 2024 रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इस्माने आमदार काळे व त्यांच्या स्वीय सहायक जोशी यांचे नाव घेतले होते. त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काळे, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्न त्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. यावेळी DYSP शिरीष बमने, युवा नेते विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत मागणीनुसार गोळीबार घटनेतील आमदार व त्यांचे स्वीय सहायकांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू असे सूचित केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. उपोषणकर्त्यांनी पोलीस दलाकडे काही मागण्या केलेल्या होत्या. कोपरगाव शहरात 19 तारखेला जी गोळीबाराची घटना घडली त्याच्या अनुषंगाने त्यांनी कोपरगाव शहरातील अवैध धंद्यांबाबत हे जे उपोषण केले होते त्या अनुषंगाने आमची त्यांच्याशी चर्चा झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे. या आमच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसकडून कोपरगावमधील ज्या काही तक्रारी असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करणार आहोत. उपोषणकर्ते दत्ताभाऊ काले असतील, बबलू शेटवाणी असतील, संदीपजी देवकर असतील, विनोदजी राक्षे असतील आणि विजूभाऊ आढाव असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण त्या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासून या ठिकाणी उपोषण स्थळी बसलेले असताना आज DYSP साहेब वमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू. या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहे त्याचं सगळं आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषणकर्त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही 19 तारखेला झालेल्या गोळीबारीनंतर 21 तारखेला निवेदन दिलं होतं. निवेदनानंतर आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की आम्ही योग्य ती कारवाई करू. आता त्याला 10 दिवस उलटून देखील कारवाई न केल्यामुळं या ठिकाणी हे सर्वजण बसलेले आहे. काल परवा काहींनी पत्रकार परिषद घेऊन उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती दिसून आली. ज्यांच्या आमदारांच्या शहर अध्यक्षाच्या पुतण्याच त्या ठिकाणी आर्म्स ऍक्ट खाली ठाण्या इथं त्या ठिकाणी अटक झालेली होती किंवा केस झालेली होती. त्याचप्रमाणे दिवसभरात हे ज्यावेळेस या ठिकाणी उपोषणाला बसले तसे अनेक सर्वसामान्य नागरिक अक्षरशः तक्रारींचा पाडा घेऊन या ठिकाणी आले. चेन स्नॅचिंगचे प्रकार माझ्यामध्ये आपल्यातले काही लोकांनी 3 महिन्यापूर्वी बातमी लावली होती. चेहरा दिसतोय अनेकांना, तो कुठे राहतो याची देखील कल्पना आहे. तरी देखील 3 महिन्यात 1.5 तोळे सोनं त्या महिलेचं चोरी गेलं होतं तरी अद्याप तपास लागलेला नाही. काही महिन्यांपूर्वी बस स्टँडवर चोरीला गेला. असे अनेक सर्वसामान्य तक्रारीचे पाडा या ठिकाणी घेऊन आले होते. कुठली कारवाई त्याच्यावर झालेली नाही आहे. 18-17 वर्षाचे युवक त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये आढळून येत आहे. काल देखील आपल्या जिथे गावठी कट्टा त्या ठिकाणी सापडला गेला. काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी गुन्ह्याच्या आरोपामध्ये आत असलेले युवक सुटले. ते काल परवा नाशिक येथील चोरीच्या आरोपामध्ये दरोड्यात पुन्हा अटकले गेले. असं सातत्याने गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. कुठेतरी लोकप्रतिनिधींचा वचक त्या ठिकाणी नाही. कुठंतरी सर्वसराव करण्याचा प्रयत्न कार्यकर्ते केवळवाणी करत आहे. अजूनही लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टींवर ब्रश शब्द काढलेला नाही. त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अडकलेले असताना ही कारवाई नसली होत. ज्यांची गोळीबार ज्यांच्यावर झाली त्यांना 5 गोळ्या मारण्यात आल्या, 3 गोळ्या लागल्या 2 कमरेला 1 छातीला. जेव्हा एखादा माणूस मरण्याच्या दारावर असतो तो खोटं बोलत नसतो. त्यांनी
मरण्याच्या दारात असताना त्यांनी व्हिडिओ काढून त्या ठिकाणी सांगितलं की इतर आमदाराचे पीए आणि आमदाराच्या त्यांना पाठबळे त्याच्यामुळे यांनी माझ्यावर ही गोळीबार केल्याचा असे आरोपाचा काहीतरी आरोप त्या ठिकाणी केलं. सदर व्यक्ती अजूनही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असं आम्हाला कळतंय. त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट ज्याच्यावर त्यांनी व्हिडिओ टाकले तेही देखील डिलीट झालेले आहे आणि म्हणून कुठंतरी दबाव तंत्र टाकून खऱ्या गुन्हेगाराला वाचवता का अशी शंका या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे उपोषणाला बसले होते. एक चांगली बाब आहे प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जनतेच्या आवाजाला ऐकलेला आहे. लोकशाहीचा विजय झालेला असं मी एका दृष्टिकोनातून म्हणतो कारण की त्यांनी आश्वासित केलेलं आहे की या निवेदनामध्ये दिल्याप्रमाणे आमदारांच्या स्वीय सहाय्यकावर किंवा आमदारांवर किंवा इतर कोणावरही गंभीर स्वरूपाचे जे काही आरोप झालेले आहे त्याची सखोल चौकशी करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्याबद्दल मी डीवायएसपी वन्य साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचे देखील आभार मानतो. पण निपक्षपणे या चौकशी व्हावी ही सर्वसामान्य कोपरगावकरांच्या वतीने मी विनंती करतो. निश्चितपणाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून ते पुढची निवेदन ठरवतील. परंतु चक्री चालू आहे शाळेचे कॉलेजचे मुलं त्या चक्री खेळायला जातात लाखोचा अपहार त्या ठिकाणी होतो आहे. कुत्ता गोळी ती खाल्ल्याने गांजा पिल्याने 8 महिन्यापूर्वी मर्डर झालेला आहे तिथं. त्याच्यामुळे या सगळ्या घटना बघता ही कोपरगावची संस्कृती नाही. याच्यात कुठलंही राजकारण आम्ही आणू इच्छित नाही. कोपरगावची युवा कोपरगावची पुढची पिढी घडवली पाहिजे याच्या करता सगळ्यांनी संयुक्त प्रयत्न केला पाहिजे. हा एक चांगला भावना असल्या कारणास्तव आज व्यापारी महासंघ काका कोयटे साहेब असतील किंवा विजू शेठ बंब ज्येष्ठ नागरिक मंच असतील राजेंद्र डागा असतील किंवा सुधीर डागा असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील व्यापाऱ्यांचे सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलाय. एवढंच नव्हे तर राजकीय पक्ष आरपीआय असतील शिवसेना असतील दोन्ही गट असतील शिवसेनेचे किंवा त्या ठिकाणी बसपा असेल या सगळ्यांनीच या चांगल्या एक सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी पाठबळ दिल्याचं दिसून आलंय. मी या निमित्ताने त्या सगळ्या कोपरगावकरांचं देखील विशेष आभार मानू इच्छितो की त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या उपोषणकर्त्यांना दिला. धन्यवाद. विद्यमान आमदारांनी आरोप केला की तुम्हाला सगळं पिवळं दिसतं तुम्हाला बोललेले आहे. मला असं वाटतंय की कुठंतरी त्यांनी त्यांचाच तपास करून घेण्याची खरं तर वेळ आलेली आहे. कारण की त्यांना सोडून आणि त्यांच्या बगल बच्चांना सोडून कोणालाच 3000 कोटी मला कोणतरी काल परवा सांगितलं की 3000 नाही आता 3500 झालेलं आहे. एवढ्या फास्ट ज्या पद्धतीने हे होत आहे तर हे आम्हालाही सांगण्याची गरज नाही. मला माहितीप्रमाणे आता ठिकठिकाणी जागोजागी लोकच उठाव करत आहे. आज पुंतंब्या फाट्यासारख्या ठिकाणी अक्षरशः काही लोकांनी मला जी माहिती कळती आहे की मुंडन केलं आणि 3000 कोटीचं त्या ठिकाणी श्राद्ध पिंडदान त्या ठिकाणी केलेलं आहे. हा उद्रेक आहे आणि अजूनही जर ते या आविर्भावात असतील की मी खूप कामं आणलेन विरोधकांना कावीळ झाली आहे का काय तर मला त्यांच्यावर क्यू येतील. त्यांनीच त्यांचे डोळे तपासावं आणि त्या डोळ्यांनी त्यांना कस काय 3000 कोटीचा विकास दिसतोय 3500 चा हाच खरंच कोपरगावकरांना पडलेला प्रश्न आहे. या उलट आम्ही म्हणतोय की आम्हीच निवेदन देऊ इच्छितो पोलीस स्टेशनला की तो विकास हरवलाय तो कुठेतरी आम्हाला शोधून द्या. 3500-3600 कोटीचा विकास कुठे आहे हा सर्वसामान्य कोपरगावकरांना पडलेला प्रश्न आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा.